नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण आहोत सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे खेड या ठिकाणी. सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणेचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी छानपैकी केलेली रांगोळी स्पर्धा, या रांगोळी स्पर्धेमध्ये नाईक प्रियांका यांनी काढलेली रांगोळी आपण समजून घेत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यानं रेखाटलेली रांगोळी अयोध्यानगरीचं रेखाटन केलेलं आहे प्रेरणा आणि रजनी. रांगोळी फक्त विद्यार्थिनीच काढतात असं काही नाही आहे, तर या ठिकाणी आपण सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे विद्यार्थीही रांगोळीमध्ये उत्स्फूर्त पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत आपण पाहतोय. सव्वीस जानेवारीचा झालेला हा उत्साह या बी एडच्या विद्यार्थिनी रेखाटत आहेत. नाव सांगा आपलं. रिया केतकर आणि अमिता अशोक मनवळ यांनी रिपब्लिक डे 75 वर्षाचं या ठिकाणी रांगोळीचं रेखाटन केलेलं आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश या ठिकाणी देत आहेत. नाव सांगा आपलं. पायल आंबेकर आणि आसावरी नगरकर. एफ वाय बी एड अमृता आणि मोहिनी, अमृता केळसकर आणि मोहिनी महामुनी यांनी इंडियाचं रेखाटन केलेलं आहे. नाव सांगा आपलं. अमृता केळसकर, मोहिनी महामुनी. छानपैकी वेलकमचं रेखाटन केलेलं आहे. नाव सांगा. आणि रांगोळी रेखाट काय संकल्पना आहे याची? वेल आहे, त्याचं वेलीत रूपांतर आहे आणि संस्कार भारती असं हे रांगोळीचं नाव आहे. आल्याबद्दल स्वागत आहे. सावंत मंगल आणि गोडांबे उर्मिला या बी एड प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने रेखाटलेली ही रांगोळी आपण पाहतोय. ही रांगोळीमध्ये रेखाटण्यामध्ये एकदम मशगूल झालेली विद्यार्थिनी आपण पाहतोय. नाव सांग आपलं. काय रांगोळी काढतात आपण? त्याच्यामुळे आणि प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्याच्यामुळे आपली पृथ्वी ही सध्या आता प्लास्टिकच्या विळख्यामध्ये गेलेली आहे. आणि तसंच आपण वृक्षतोड केल्यामुळे आपल्याला पाण्याची कमतरता भासणार आहे आणि आपलं वातावरण खराब होणार आहे. तसंच इथे आम्ही आता युनिटी डायव्हर्सिटी काढणार आहोत. या सर्व सगळ्यापासून बाहेर काढायचंय, ना की आपल्याला याच्यामध्ये ढकलायचंय, पृथ्वीला आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचंय. हा संदेश आमच्या सेव द गर्ल चाइल्ड, से नो प्लास्टिक बॅग, युनिटी ऑफ डायव्हर्सिटी. हा जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे जरा पुन्हा एकदा मोठ्यानं सांगा. आपल्या पृथ्वीवर सध्या प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत चाललाय, त्यामुळे पृथ्वी ही प्लास्टिकच्या पूर्णपणे विळख्यामध्ये आलेली आहे. इथल्या प्राण्यांना, इथल्या पशुपक्ष्यांना प्लास्टिकचा खूप घातक असा परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे ह्या प्लास्टिकला आपण ह्या पृथ्वीवरून नष्ट करायचं ठरवूया. आपण कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नका. तसंच
वृक्षतोड केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कमी होत चाललेलं आहे पृथ्वीवर, आणि पृथ्वीचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेलं आहे, ते आपल्याला कमी करायचं आहे. अँड युनिटी ऑफ डायव्हर्सिटी, याच्यामध्ये आपल्याला सर्व धर्म समभाव शिकायचा आहे, ना की आपल्याला एकमेकांसोबत लढायचं आहे. आणि आपल्याकडे सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे या अध्यापक तथा अध्यापक महाविद्यालय भरणे या महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा आज या ठिकाणी प्राध्यापक बेंगे ए, त्याचबरोबर खडाळे ए व्ही आणि सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणेच्या प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी एस डी यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षणार्थ्यांनी छानपैकी या ठिकाणी रांगोळी रेखाटलेली आहे, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. जय श्रीराम ही रांगोळी रेखाटन केलेलं आहे. मोक्षदा मस्के, अनामिका तांबडे आणि आफ्रिन एफ वाय बी एडच्या ह्या विद्यार्थिनी आहेत, त्यांची काय संकल्पना आहे समजून घेऊया. अयोध्या मंदिराचं झालंय, त्याच्या एक थीम म्हणून आम्ही आज रांगोळी काढलेली आहे.